संपूर्ण पश्चिम घाटामध्ये आंबोली हे उभयचर प्राण्यांसाठी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी म्हणजे बेडूक आणि सापांसाठी हॉटस्पॉट समजलं जातं. या ठिकाणी 26 प्रकारचे वेगवेगळे दुर्मिळ अतिदुर्मिळ बेडूक सापडतात. तर आत्तापर्यंत आम्ही जवळपास 46 प्रकारच्या सापांच्या नोंदी केल्या आहेत, ज्याच्यामध्ये 6 विषारी साप आहेत आणि बाकीचे बिनविषारी साप आहेत. आता बेडूक हे आंबोलीमध्ये अगदी धुक्याची चादर आंबोलीमध्ये आली की बेडूक बाहेर पडतात, कारण आर्द्रता आणि तिथली जी उष्णता कमी होते, त्यानंतर त्यांना कळतं की आत्ता पाऊस येणार आहे आणि ते आपल्या जीवनचक्राला सुरुवात करतात. तर यामध्ये आंबोली टोड हा जगामध्ये फक्त आंबोलीत सापडणारा एक बेडूक आंबोलीमध्ये सापडतो, जो खूप दुर्मिळ आहे आणि धोक्यात असलेली प्रजात आहे. तर हा एक बेडूक आहे. मलाबार ग्लायडिंग फ्रॉग म्हणून एक हिरवा बेडूक आहे झाडावरती, जो एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उड्या मारतो. हा बेडूकसुद्धा महाराष्ट्रात फक्त आंबोलीत सापडतो. आता आम्ही थोडं संशोधन केलं त्यावेळी आम्हाला सावंतवाडी दोडामार्ग या भागामध्ये सुद्धा तो दिसलेला आहे. त्यानंतर बिन पायाचे आणि बिन हाताचे बेडूक म्हणजे त्याला आपण देवगांडूळ म्हणतो, दिसतो तो गांडुळासारखा परंतु त्याची जे स्ट्रक्चर असतं ते पूर्णपणे बेडकाचं असतं. त्याला इंग्लिशमध्ये सिसिलियन म्हटलं जातं. तर तो जमिनीच्या खाली राहतो, पालापाचोळ्यांच्या खाली राहतो. असे जवळपास 26 उभयचर आपल्याला आंबोलीमध्ये बघता येतात. सापांमध्ये मलाबार पीड वायपर ज्याला मराठीमध्ये चापडा म्हटलं जातं, हा विषारी सापसुद्धा बघण्यासाठी खास आंबोलीमध्ये लोक येतात. हा झाडावरती राहणारा साप आहे. असे अनेक साप आहेत, ज्याच्यामध्ये पोवळा म्हणून एक साप आहे ज्याला कोरल स्नेक म्हटलं जातं, हा पण एक विषारी साप आहे. ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, बांबू पीड वायपर, बँडेड गेको असे वेगवेगळे साप आणि पाली आहेत. तर यांच्या प्रजाती ह्या ज्या आहेत ह्या असं पश्चिम घाटामध्ये सगळ्यात जास्त आंबोलीमध्ये सापडतात आणि हे बघण्यासाठी, हे अनुभव घेण्यासाठी अगदी भारतातून आणि भारताच्या बाहेरूनही पर्यटक आंबोलीमध्ये दरवर्षी येत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे आंबोलीमध्ये पर्यटक येऊ शकलेले नाहीत आणि कदाचित येत्या काळात आणखी 2-3 महिने येतील की नाही याबाबतही शंका आहे. निसर्ग पर्यटन हे आंबोलीचं शाश्वत पर्यटन आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत जो काही व्यवसाय जास्तीत जास्त दिला जातो तो या निसर्ग पर्यटकांकडून दिला जातो आणि यंदा कोरोनामुळे तो होऊ शकणार नाही, त्यामुळे इथल्या पर्यटन व्यावसायिकांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. तसंच आमच्या संस्थेमार्फत आम्ही मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब या आमच्या संस्थेमार्फत आम्ही निसर्ग पर्यटकांना गाईडन्स देत असतो. आमचे एक 20 ते 25 मुलं आहेत जी अशा मुलांना गाईड करत असतात आणि या पर्यटनावरती आधारित काही लॉज आणि हॉटेलसुद्धा आहेत. या सगळ्यांना व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे येत्या काळात आम्ही आशा करतो की निसर्ग पर्यटन हे खुलावं आणि पुन्हा एकदा पूर्वीचे दिवस परत यावेत आणि व्यवसाय चांगला व्हावा. बेडकांमध्ये आंबोली लिपिंग फ्रॉग, आंबोली टोड, आंबोली बुश फ्रॉग हे आंबोलीतच सापडणारे काही बेडूक आहेत ज्यांची नष्ट होण्याची भीती आहे. कारण आजकाल आपण बघतो आहे की विकास विकास विकास, पर्यटन विकास असेल किंवा माणसाने आपल्या स्वार्थासाठी जो विकास साधला आहे त्यामुळे त्यांचं हॅबिटॅट ज्याला अधिवास म्हणतो आपण तो अधिवास नष्ट होत चाललेला आहे. अधिवास नष्ट होत चालल्यामुळे ते आपली अंडी कुठे घालायची हा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे जर अंडी घातली गेली नाही तर त्यांची येणारी पिढीच निर्माण होणार नाही, त्यामुळे त्यांना धोका किंवा त्यांची प्रजात नष्ट होण्याची भीती आहे. बघा, बेडूक 4 महिने पावसाळ्याचे आपला ॲक्टिव्ह असतो, 8 महिने हायबरनेशनला तो जातो. हायबरनेशन म्हणजे काय, तर 4 महिन्यामध्ये तो आपल्या शरीरामध्ये ठिकठिकाणी त्यांचे जे भक्ष्य आहे ते खातो, मासे असतील, अळ्या असतील किंवा इतर छोटे छोटे कीटक असतील, हे खाऊन तो आपल्या शरीरामध्ये ऊर्जा साठवतो आणि ही ऊर्जा साठवून मग तो झाडावरती राहणारे जे बेडूक आहेत ते झाडांच्या ढोलीमध्ये खोल जातात, ज्या ठिकाणी आर्द्रता तापमान त्यांना हवं तितकं असतं आणि त्या भागामध्ये ते राहतात. जमिनीवरती राहणारे बेडूक कुठे जातात, तर नदीकाठच्या जे चिकलाळ भाग असतो, जिथे पाणी पाणथळ भाग असतो, त्या ठिकाणी जाऊन ते स्वतःला गाडून घेतात आणि 8 महिने निद्रिस्त होतात. 8 महिन्यानंतर जेव्हा पावसाळ्याचा जून महिना येतो, जून महिन्यात जेव्हा आर्द्रता कमी होते, आर्द्रता वाढते आणि तापमान कमी होतं, ते त्यांना जाणवतं आणि मग ते हळूहळू त्या स्वतःला जे हायबरनेशन करून घेतलेलं असतं त्यातून ते बाहेर येतात आणि आपलं जीवनचक्र सुरू करतात. जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाळ्यात ते आपल्या आदिवासात जातात आणि त्या ठिकाणी आपल्या मादीचा शोध घेत त्याच्याबरोबर मिलन करतात
आणि ते मिलन झाल्यानंतर ते आपली अंडी असतील, पिल्ली असतील, ती ठिकठिकाणी घालतात. त्याच्यानंतर त्यांचं जीवनचक्र सुरू होतं. आंबोलीमध्ये 4 महिन्यात, वर्षा पर्यटनाच्या 4 महिन्यात 6 ते 7 लाख पर्यटक भेट देतात. आणि या 6 ते 7 लाख पर्यटकांच्या भेटीवरच आंबोलीचा पूर्णपणे व्यवसाय अवलंबून आहे, ज्यामुळे आंबोलीची अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत असतो. आणि हा कणा यावर्षी तुटलेला आहे, त्यामुळे इथला हातावरचा पोट असलेला पर्यटन व्यवसाय एकतर अक्षरशः देशोदेडीला भिकेला लागणार आहे, आणि कोट्यावधी लक्षावधी रुपयांची कर्ज घेऊन इथल्या काही तरुणांनी लॉजिंगसारखे व्यवसाय सुरू केलेले आहेत, त्यांच्याही तोंडचं पाणी पळालं आहे. त्यांना आता भीती वाटू लागली आहे की आपल्यावर आता बँकांची जप्ती तर येणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आणि आमच्याकडूनही अशी मागणी होत आहे की येत्या काळात निदान पुढचे 6 महिने बँकांनी कर्ज हप्ते वसुली करू नये, कर्ज माफी करावी. आम्ही कर्ज माफी मागत नाही, परंतु कर्जावरील व्याज माफी करावी. कमर्शियल लाईट बिल आहेत, कमर्शियल पाणी बिल आहेत, जी भरमसाठ आहेत पर्यटन स्थळांवरची, ती माफ करावी निदान 6 महिन्याची. त्यामुळे आम्हाला एक आधार मिळणार आहे, कारण आम्ही बघितलं शासन कोणताही निर्णय पर्यटन व्यावसायिकांच्या बाबतीत घेत नाही, त्यामुळे आमची चिंता वाढत चाललेली आहे. आम्ही म्हणतो नॉनरेड झोनमधली जी लोकं आहेत त्यांना किंवा जे पर्यटक येऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही जसे आता पास देत आहेत तसे पास द्यावेत. त्यांच्या नियम आणि अटी शिथिल, त्यांना नियम आणि अटी देऊन त्यांना तुम्ही पास द्यावेत. ती लोकं येतील आणि आंबोलीतले लोकं सुजाण आहेत, व्यावसायिक सुजाण आहेत, ते व्यवस्थित नियम अटी पाळूनच ते पर्यटकांना त्यांची सेवा करतील. आत्ता गेले 4 महिने पर्यटन झालं नाही आहे, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पावसाळी पर्यटन झालेलं नाही आहे, आणि आता जर पुन्हा 4 महिने पर्यटन झालं नाही तर तब्बल 1 वर्ष आंबोलीतला पर्यटन व्यावसायिक शून्य कमाईशिवाय असणार आहे, आणि हे त्यांना परवडणारं नाही. बऱ्याच पर्यटकांना अक्षरशः म्हणजे भीक मागायची पाळी येईल. त्यामुळे शासनाने नियम आणि अटी लागू करून नॉन रेड झोनमधल्या लोकांना आंबोलीमध्ये पर्यटनाची परवानगी द्यावी. त्यासाठी नियम आणि अटी तुम्ही ज्या लागू कराल ते इथले स्थानिक पर्यटन व्यावसायिकसुद्धा पाळायला तयार असतील.